नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असे म्हटले जाते, परंतु वर्षातून दोन दिवस असे येतात की या दिवशी आपली सावलीही आपल्या सोबत दिसत नाही। भूगोलातील काही खगोलीय घडामोडीमुळे सावलीनेही आपली साथ सोडल्याचा अनुभव मे महिन्यातील काही दिवसात बहुधा येत असतो। या खगोलीय घडामोडीला झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिवस असेही म्हटले जाते। त्या अनुषंगाने शून्य सावली दिवसाचा आनंद कारंजावासियांना आज 22 मे रोजी घेता आला। यावेळी उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे यांनी या खगोलीय पर्वणीचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करून परिसरातील नागरिकांना माहिती दिली। तर नागरिकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून काही वेळ उन्हात उभे राहून शून्य सावलीच्या या खगोलीय पर्वणीचा भरघोस आनंद लुटला। दरम्यान या खगोलीय घटनेचा आनंद पुन्हा 21 जुलै रोजी कारंजात घेता येणार आहे अशी माहिती शिक्षक गोपाल खाडे यांनी वत्स गुलमलाहूशी बोलताना दिली। पाहुयात वत्स गुलमलाहूचा हा विशेष वृत्तांत। पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा। अनेकांचा असा समज आहे की दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि डोक्यावर आल्यानंतर आपली सावली जी आहे ती पायात पडून नाहीशी होते, परंतु प्रत्यक्षात तसं काही होत नाही। काही विशिष्ट तारखांनाच अशी स्थिती घडते आणि त्यालाच शून्य सावली असं म्हटलेलं आहे आणि त्या तारखांनाच शून्य सावली दिवस असं म्हटलं जाते। आम्ही दरवर्षी लोकांमध्ये अशा पद्धतीची जनजागृती करत असतो की सावली नाहीशी होते, पण ती नेमकी कशी नाहीशी होते या संदर्भातील लोकांना सांगतो। दररोज सावली काही नाहीशी होत नाही, या संदर्भातील काही प्रॅक्टिकली आम्ही लोकांना काही छोटे छोटे प्रयोग करून दाखवतो, त्या माध्यमातून लोकांना कळते की सावली नाहीशी होत नाही म्हणून। आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात आम्ही करत असतो। जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव त्या शाळेमध्ये मी शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग आम्ही विद्यार्थ्यांसाठी करत असतो।